नमस्कार, मी वर्षा, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यातही खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा फेसबुक पोस्ट लिहून खुलासा केला आहे. मुंडे यांच्या या स्पष्टीकरणानंतर एक प्रश्न चर्चेला आला आहे, आणि तो म्हणजे रेणू शर्मा कोण आहे आणि त्यांनी तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलंय. जाणून घेऊयात रेणू शर्मा नेमक्या आहेत कोण या व्हिडिओमधून. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचं नाव रेणू अशोक शर्मा असं आहे. ही एक बॉलिवूड गायिका आहे आणि यांनी ओशिवारा पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडेही आपलं म्हणणं तक्रारीतून तिने मांडलंय. शर्मा यांनी तक्रारीची प्रत ट्विटही केली आहे. रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 झाली होती. शर्मा आणि मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये रेणू यांची बहीण करुणा शर्मा यांच्या घरी झाली होती. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16 ते 17 इतकं होतं. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1997 प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या. आपण घरात एकटे आहोत हे धनंजय मुंडे यांना माहीत होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलाय. धनंजय मुंडे दर 2-3 दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडिओही काढला होता असंही रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलंय. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितलं की जर तुला गायिका बनायचं असेल तर मी तुला बॉलिवूडच्या मोठमोठ्या दिग्दर्शक निर्मात्यांशी भेट घडवून देईन, तुला बॉलिवूडमध्ये लॉन्च करेन. या नावाखाली धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझी बहीण घराबाहेर गेल्यानंतर मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली असं रेणू शर्मा यांनी तक्रारीमध्ये म्हटलंय. रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनीही खुलासा केला. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने स्वतःच्या खात्यावरून ट्विट केलंय. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे आहेत, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत असं सांगत धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुले माझ्या सोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे असे मुंडेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केल्या आहेत. मात्र 2009 करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवितेला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या तथा धोका करण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. याबाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलिसांकडे तक्रारसुद्धा देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2020 श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यमांवर माझी बदनामी करण्याच्या हेतूने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केलं होतं. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतःहून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावणीसाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही.
माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती. तथापि कालपासून म्हणजे 11 जानेवारीपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत त्यांनी माझ्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती देखील समाज माध्यमांमधून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. श्रीमती करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ ब्रजेश शर्मा यांचा मला ब्लॅकमेल करणं आणि माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचाच योजनेचा एक भाग आहे असा दावा धनंजय मुंढे यांनी केला आहे. माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे SMS रूपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे यासाठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो असं मुंढे यांनी म्हटलंय. मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल. तथापि माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. कारण सदर प्रकरणी श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञात बालकांचा सुद्धा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारं खोटं आणि बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती असं आवाहन धनंजय मुंढे यांनी केलंय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.